पालघर मध्ये दौरा आहे आज पालघर आज पालघर आणि बोईसर या दोन विधानसभेचा आढावा बैठक पार पडली. त्याच्या अगोदर 50 पेक्षा जास्त विधानसभा महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र पश्चिम असेल विदर्भ असेल मुंबई असेल आणि आज पालघर उद्या नांदेड हिंगोली असा हा जनसंवाद यात्रा सुरू आहे कंटिन्युअसली. आणि जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने थेट कार्यकर्त्यांशी बोलता यावं त्यांना भेटता यावं शिवसैनिकांशी बोलता यावं तिकडची वस्तुस्थिती काय आहे त्या विधानसभेमधील परिस्थिती काय आहे हे थेट ग्राउंड लेवल ग्रासरूटवरती काय सुरू आहे त्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने कळत असतं. माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही यात्रा करतोय आणि या यात्रेच्या निमित्ताने त्या लोकल गावांमध्ये त्या विभागांमध्ये त्या विधानसभेमध्ये काय काय प्रश्न आहेत ते देखील प्रश्न कळत असतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन. खूप वर्षापासूनचा प्रलंबित होता ग्राम रोजगार सेवक. जेव्हा ही जनसंवाद यात्रा सुरू केली तेव्हा वेगवेगळ्या गावांमध्ये गेल्यानंतर मला तिथे ग्राम रोजगार सेवक येऊन भेटत होते की बाबा आम्हाला हे फिक्स्ड मानधनचे पगार आम्हाला मिळत नाही, आम्हाला फक्त इन्सेंटिव्हवरती ठेवलेलं आहे, कमिशनवरती ठेवलेलं आहे. तर मोठी ग्रामपंचायत असेल तर तिथे पैसे मिळतात, पण छोटी ग्रामपंचायत असेल तर 1000-1500 मिळणं पण महिन्याला मुश्किल असतं. तर ह्या गोष्टी आम्हाला कळल्या. आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदींपर्यंत पोहोचवलो आणि एका महिन्याच्या आज माननीय मुख्यमंत्री मोदींनी तो निर्णय घेतला आणि आज 28,000 ग्रामपंचायतीमधील ग्राम रोजगार सेवकांना न्याय मिळाला. त्यांना 8,000 रुपये मानधन आणि 2% इन्सेंटिव्ह म्हणजे 10,000 पेक्षा प्रत्येक ग्राम रोजगार सेवकांना तिथे पैसे मिळाले. त्याचबरोबर संगणक परिचालक असेल त्यांचा प्रश्न होता, कोतवाल असेल, असे विविध प्रश्न हे या जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने देखील कळतात. ते माननीय मुख्यमंत्री मोदींपर्यंत आम्ही पोहोचवतो आणि आता निवडणुका लागलेल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्या परिस्थिती त्या विधानसभेमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे ही देखील आम्हाला तिथे गेल्यानंतर कळत असते. आज माझ्याबरोबर खासदार नरेश म्हस्के साहेब आहेत, रवी पाठक साहेब आहेत, आमचे सचिव भाऊसाहेब चौधरी आहेत. सगळे आम्ही विविध विधानसभेमध्ये जात असतो, तिथून आढावा घेत असतो, ते माननीय मुख्यमंत्री मोदींपर्यंत पोहोचवण्याचा दावा करतो. बोला सर. तरांगेंनी आता पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलंय की इच्छुकांनी अर्ज दाखल करा, 29 तारखेला माघार घ्यायची की नाही ते ठरवू. या सगळ्या पर्व सुरू आहे. सगळ्यांना असं वाटतंय की आता निवडणुकीमध्ये उभं राहिलं पाहिजे. मला वाटतं लोकशाही आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे. कोणाकोणाला उभं राहायचं, कोणी उभं राहायचं, तो त्याचा तसा प्रश्न. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी आहेत पांगावर, त्यांनी आपल्या शिवसेनेत प्रवेश केला, त्याच्यामुळे आता टीका होऊ लागली. त्याच्यावरती मला वाटतं पक्षाने आदेश काढलेला आहे की अशी कुठली नेमणूक झाली असेल ग्राउंड लोकल लेवलला तर ती त्वरित त्याला स्थगिती देण्यात यावी असा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे. सर, जरांगेंनी सांगितलेलं आहे SC आणि ST जागेवर आपण उमेदवार देऊ नये, जो आपल्या विचाराचा आहे त्याला निवडून आणायचं. मला वाटतं तो त्यांचा प्रश्न, त्यांचा प्रश्न त्यांना जर विचारला त्यांच्यावरती काय बोलणार. सर, कोणकोणत्या सीटवर लढणार आहे पालघरमध्ये? पालघर 6 विधानसभामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. मला वाटतं हा पक्ष किती जागा लढवणार, प्रत्येक ज्या विधानसभा असेल लोकसभा असेल कोण कुठून लढणार. मला वाटतं महायुती जी आहे ते सर्वच्या सर्व जागांवरती लढेल आणि महायुती कशी निवडून येईल याच्यासाठी आम्ही ही तयारी करतोय. कोण कुठल्या विधानसभेमध्ये लढेल हे काही 2 दिवसामध्ये तुम्हाला कळेल. 2 दिवसामध्ये जे जागा वाटप ही पूर्णपणे आता झालेलीच आहे आपण समजा, पण 2 दिवसानंतर एकदम क्लिअर पिक्चर आपल्याला कळेल आणि कोण कुठला उमेदवार कुठल्या जागेवरून लढेल. पण जो कोणी तिन्ही पक्षामधील उमेदवार उभा राहील तो बाकी 2 पक्ष त्याच्या जिंकवण्यासाठी पूर्ण ताकदी देशी जे आहे काम करतात. सर, बोईसर विधानसभेमध्ये आपल्या पक्षाकडून कोणती उमेदवारी जाहीर झाली नाही आहे, परंतु आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून भावी आमदार भावी उमेदवार म्हणून असे जाणलं लागले आहे, तर कुठेतरी ते राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं कार्यकर्त्यांची इच्छा असते, प्रत्येकाची इच्छा असते, इच्छा व्यक्त करणं काही गरज नाही. प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली पाहिजे, प्रत्येकाला आकांक्षा असते, इच्छा असते की ते आमचा उमेदवार जो आम्ही होऊ शकतो. प्रत्येकाला असं वाटतं की तो केपेबल आहे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये कुठलंच गैर नाही की बाबा इच्छा व्यक्त करणं प्रकट करणं. पण अल्टिमेट निर्णय जो तो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब घेतील, वरिष्ठ नेते घेतील आणि जो कोणी उमेदवार असेल तो 100% ह्या पालघर जिल्ह्यामधून.
सर बघा, मला वाटतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झाल्यानंतर 5 महिन्यांमध्ये 2,30,00,000 बहिणींपर्यंत आम्ही पोहोचलो. अगोदर त्यांना वाटलं की ही योजना यशस्वी होणार नाही, कशा प्रकारे एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू, आणि आता जेव्हा आम्ही पोहोचलो 2,30,00,000 बहिणींपर्यंत, तर आता विरोधक जे कोर्टात जात आहेत की योजना बंद केली पाहिजे करून, आणि दुसरीकडे वचननाम्यामध्ये पण टाकतायत, एकीकडे बोलते काँग्रेस की कोर्टामध्ये जाऊ आमचं सरकार आल्यानंतर सगळ्या योजना बंद करू, काही लोक म्हणतात 11 दिवसामध्ये आम्ही सगळ्या योजना बंद करू. मला त्यांना सांगायचंय की तुम्ही फक्त बंदच करायचं काम केलं गेले 8 वर्ष, पण आम्ही लोकांना देण्याचं काम केलं आणि लोक जे आहेत ते आमच्या बरोबर आहेत. लाडक्या बहिणींना मी आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय, भेटतोय त्यांना, एक खूप आपुलकीची भाव आहे माननीय मुख्यमंत्रीबद्दल, मुख्यमंत्र्यांबद्दल, सरकारबद्दल, माननीय उपमुख्यमंत्र्यांबद्दल. आणि मला वाटतं या लाडक्या बहिणींमध्ये जी आपुलकी निर्माण झाली आहे, पहिल्यांदा कोणीतरी महिलेला सक्षम करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्याकडून कधी महिलेला पण सक्षम नाही केलं, शेतकऱ्याला पण सक्षम नाही केलं, कोणाला सक्षम नाही केलं, पण आमच्या सरकारने महिलेला सक्षम केलं, लाडक्या भावाला देखील सक्षम करण्याचा निर्णय घेतला, युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली, लेख लाडकी योजना आणली, लखपती दीदी योजना आणली, त्याचबरोबर प्रत्येक मुलीला उच्च शिक्षण हे मोफत करण्याचं काम हे देखील आमच्या सरकारने घेतलं. तर म्हणजे 2.5 वर्षांमध्ये काही त्यांच्याकडे बोलण्यासारखं नाही आहे की आम्ही काय केलं ते. तर मला वाटतं तुम्ही 2 वर्ष तर बघितलं असेल आतापर्यंत की फक्त शिव्याशाप आणि आरोप, त्याच्या पलीकडे ते सांगू शकत नाही की आम्ही 2 वर्षांमध्ये एवढे उद्योगधंदे आणले, एवढ्या योजना आणल्या, अमुक केलं, तमुक केलं, फक्त रडीचा डाव जो आहे तो त्यांना करायचा आहे. मला वाटतं आता लोकांना पण ते समजलेलं आहे, लाडक्या बहिणींची योजना एकदम सक्सेसफुल आहे. 5 हप्ते जे आहे हे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी पोचलेले आहेत. लोक जे आहेत ती दिवाळीसाठी देखील खुश आहेत. 7,500 प्रत्येक आमच्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पोचलेले आहेत. प्रत्येक जण सक्षम होण्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकतोय. मला वाटतं ही योजना एक खूप सक्सेसफुल योजना महाराष्ट्राने राबवली पूर्ण देशामध्ये, हे एक उदाहरण. निवडणूक आयोगाने ब्रेक लावलाय, मला वाटतं हे जे सगळं अफवा पसरवण्याचं काम करतायत हे अफवा आहे. तुम्हाला पण मी सांगू इच्छितो की निवडणुकीमध्ये कुठल्याही म्हणजे जे आर्थिक DBT चे विषय असतात, जे स्कीम्स असतात, त्या योजना ज्या आहेत ते जाहीरपणे तुम्ही सांगू शकत नाही, पण त्या योजना सुरू आहेत. त्या योजना कुठेच निवडणूक आयोग थांबवत नाही, कारभार जो आहे तो सतत चालू असतो. पण तरीही नोव्हेंबरमध्ये निवडणूक असल्या कारणाने ते पैसे जे आहेत ते ऑक्टोबरमध्येच आलेले आहेत, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 5 आठवड्याचे पैसे थेट अकाउंटमध्ये DBT ने जमा झालेले आहेत. आणि नोव्हेंबरमध्ये जेव्हा आचारसंहिता बंद होईल तेव्हा डिसेंबरचे हप्ते जे आहेत ते त्यांच्या अकाउंटमध्ये पोहोचतील. तर असं कुठेच नाही की बाबा ही लाडकी बहीण योजना बंद होते की काय होते, हे फक्त विरोधक जे आहे हे भ्रम पसरवण्याचं काम करतायत. कारण की ह्या लाडक्या बहिणींमुळे त्यांच्या मनामध्ये जी धडकी भरलेली आहे त्याच्यामुळे हे विविध अफवा पसरवण्याचं काम विरोधकांकडून की मुसलमानों को 6 से 8 अंदाज चुनकर आने दीजिए, फिर किसी के माँ ने दूध नहीं पिलाया है कि मुसलमानों को ही बोल दे. तो ऐसा लगता है कि महाराष्ट्र में मुसलमानों का अन्याय हो रहा है जो अफवाह का. मुझे लगता है कि लोकसभा में भी इन्होंने यही जाति जाति में और धर्म धर्म में भेद निर्माण करने का काम किया, डिविजन करने का काम किया. लोगों को बताया कि इनकी सरकार आएगी तो आरक्षण खत्म करेंगे, ये करेंगे, वो करेंगे. और मुझे लगता है कि जाति जाति में भेद निर्माण करने का काम विरोधक यहाँ पर कर रहे हैं. लोग अभी समझदार हो चुके हैं, हरियाणा उसका उदाहरण है. हरियाणा भी उन्होंने यही कोशिश की पोलराइजेशन की, लेकिन वहां पर पोलराइजेशन हुआ नहीं. वहां पर लोगों ने NDA सरकार को चुना और पूर्ण बहुमत से वहां पर NDA सरकार को चुनकर लाई. वहां पर भी जाति जाति में भेद निर्माण करने का काम किया. तो महाराष्ट्र में भी वही उन्होंने किया. लोकसभा में कुछ हद तक उनको वहां पर सीटें ज्यादा आई, लेकिन अभी लोग बहुत समझदार हो गए हैं कि जो लोग कह रहे थे कि आरक्षण बदलेंगे, लेकिन हमने बाबा साहेब अम्बेडकर जी के पद चिन्हों पर चलने का काम किया. हम लोग हिंदू मिल में हम लोग डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का स्मारक यहाँ पर बना रहे हैं. हम लोग ने जो है अभी एक नई योजना लाई कि जो जो बौद्ध संस्था है उनको 10,00,000 रुपया अनुदान सीधे सीधे, जैसे DBT अकाउंट में लाडली बहनों की जा रही है वैसे ही सीधे सीधे वो ट्रस्ट को 10,00,000 रुपया मिलेंगे. और 5 बार वो ट्रस्ट अप्लाई कर सकता है, मतलब 50,00,000 वो ट्रस्ट को मिलेंगे. उनके एक उनको प्रेयर हॉल बनाना है, उनको कुछ रिपेयरिंग करना हो, उनको इलेक्ट्रिक का काम करना हो, पानी का, शौचालय, ये सब इसके लिए प्रावधान किया है. और उसी के साथ में हर तालुका में एक संविधान भवन
ये बनाने का काम हम लोग कर रहे हैं। संविधान दिन भी हम लोग ने शुरू किया, हमारी सरकार ने शुरू की। संविधान भवन जो है, पहले पुराने पार्लियामेंट को संविधान भवन नाम रखने का काम भी। तो मुझे लगता है कि ये जो विरोधियों ने लोकसभा में किया उसको अभी लोग जो है नकार चुके हैं, हरियाणा में और महाराष्ट्र में भी वही हो। सर महायुति जो अपने मुख्यमंत्री का चेहरा अभी तक डिक्लेयर नहीं कर रही है, जिसे लेकर के संगीत कुर्ची का कार्यक्रम चल रहा है, संजय राउत ने ऐसा आरोप किया है। और दूसरी तरफ जो संजय राउत कांग्रेस और महायुति कांग्रेस और सेना के अंदर जो जिस तरीके से उनका मन मुटाव चल रहा था, उनके अंदर अब नजदीकियां आ गई है, उनका मामला खत्म हो चुका है, क्या कहेंगे इस बारे में? मुझे लगता है कि महाविकास आघाड़ी में ऐसी परिस्थिति है कि रोज उठकर मुझे मुख्यमंत्री का चेहरा बनाओ, मुझे मुख्यमंत्री का चेहरा बनाओ, इसलिए रोज लोग नेता जो है महाविकास आघाड़ी के एक दूसरे के ऊपर आलोचना कर रहे हैं। और कुछ लोग जो है दिल्ली में जाके बैठे थे। पर महायुति में देखिए, महायुति में हम लोग को किसी मुख्यमंत्री महोदय ने खुद बताया कि यहाँ पर चेहरे की कोई कॉम्पिटिशन नहीं है, यहाँ पर हमें लोगों का काम करना है। जो काम हमने 2 साल किया है उसको आगे लेके जाने के लिए हमें फिर से महायुति की सरकार इस महाराष्ट्र में चाहिए। तो यहाँ पर होड़ने लगी हमारे में कभी सुना आप लोगों ने किसी के मुंह से? लेकिन महाविकास आघाड़ी में रोज एक जन उठता है, कांग्रेस का कोई उठता है, कभी राष्ट्रवादी का कोई उठता है, कभी उभाटा का कोई उठता है, और वो कहता है कि हमें मुख्यमंत्री का चेहरा डिक्लेयर करो। ऐसी होड़ जो है महायुति में नहीं है, हम लोगों के लिए काम कर रहे हैं और लोगों के लिए काम करते रहेंगे। धन्यवाद।